त्यांना रोज फिरवा, त्यांच्या नाकातोंडामध्ये नळ्या होत्या, ऑक्सिजन होता, आणि अशा अशक्त खूप झालेले होते. आणि अशा वेळेमध्ये आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांना रोज व्हीलचेअरवर फिरवा. असं एक दिवस त्यांना खूप कन्व्हिन्स केलं आणि म्हटलं तुम्ही नुसतं खिडकीतून बघा तरी बाहेर, आणि एक दिवस चालव असं त्यांना उभं केलं नुसतं. आणि तुम्हाला सगळ्यांना बघितल्यानंतर त्यांना इतका कॉन्फिडन्स आला, तुमच्यातली जी ताकद आहे ती ही ताकद आहे की साहेबांना व्हीलचेअरवरचे उठवून त्यांना चालवत रूमपर्यंत नेलेली ही तुमच्यातली ताकद आहे. मला सारखे विचारत होते अश्विनी ह्यांच्या डब्यांचं कसं होणार ग, आपण एक भाजी खाऊन गप्प बसत होतो, एक सकाळी भाजी केली की ती संध्याकाळी खायची, पण त्याच्यावरती आपलं भागत होतं. मग आम्ही दोघांनी एक सुचलं आम्हाला दोघांना की आपलं किचन सुरू करावं. नमस्कार, भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम, प्रहार संघटना, महायुती, तसेच माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, आरपीआयचे नेते खासदार रामदासजी आठवले, खासदार श्रीरंग अप्पा बारणे, तसेच आमदार महेश लांडगे, सर्व खासदार, सर्व आमदार, सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी आणि माझे बंधू आणि भगिनी, साहेबांना जाऊन एक 1.5 महिना झालेला आहे आणि एक 20 ते 21 दिवसामध्ये लगेच निवडणूक लागली. आणि या 20-21 दिवसामध्ये मला निवडणुकीला लगेच सामोरी जायला लागलेलं आहे. भाजपने आणि मित्रपक्षांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानुसार आणि सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व नगरसेवक यांच्या पाठिंब्यामुळे मी आज एक पाऊल खरं तर पुढं टाकलेलं आहे. साहेबांच्या पाठीमागं मी राहणारी, साहेबांचा एक बॅकबोन म्हणून राहणारी मी आज फ्रंटला आलेली आहे. नेहमी साहेबांना मी पाठिंबा द्यायचे, साहेबांच्या पाठीमागं उभी राहायचे, पण आज खरं तर तुमच्या सगळ्यांच्या समोर येताना मला खरं तर कळचरल्यासारखं झालं होतं, पण तुमच्या सगळ्यांनी मला इतका भरघोस असा पाठिंबा दिला आहे त्याच्यामुळे माझी खूप हिंमत वाढलेली आहे आणि ताकदही वाढलेली आहे, त्यामुळं मला खूप बरं वाटत आहे. खरं तर साहेब खूप हिमतीचे होते, कधीही त्यांनी डगमगले नाहीत किंवा कधीही त्यांनी पांघे वळून पाहिलं नाही, नेहमी एखाद्या वाघाप्रमाणे ते राहिले आणि वाघाप्रमाणे जगले. हॉस्पिटलमधले असतानाची एक आठवण सांगली, साहेब खूप आजारी होते. एप्रिलमधली ही गोष्ट असेल, गेल्या एप्रिलमधलीच. साहेबांवरती उपचार चालू होते, 2-2.5 वर्ष झाले ते कर्करोगाने ग्रस्त होते. साहेबांना खूप औषधं आणि खूप अमेरिकेतून आणलेली खूप औषधं वगैरे चालू होती, खूप इंजेक्शन्स वगैरे झाले होते, त्यामुळं थोडासा त्यांचा कॉन्फिडन्स असा लूज झाला होता. आणि व्हीलचेअरवरती डॉक्टरांनी आम्हाला त्यांना रोज फिरवा, त्यांच्या नाकातोंडामध्ये नळ्या होत्या, ऑक्सिजन होता, आणि अशा अशक्त खूप झालेले होते. आणि अशा वेळेमध्ये आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांना रोज व्हीलचेअरवर फिरवा, थोडेसे त्यांच्या आवडीची लोकं वगैरे त्यांना भेटायला आणा. असं सांगितल्यानंतर आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही सगळ्यांनी त्यांना भेटायला या. त्यांच्या हजारो कार्यकर्ते रोज हॉस्पिटलमध्ये येऊन एवढ्या झुंबडच्या झुंबड येऊन थांबलेली असायची की त्यांना बघण्यासाठी, एक नजर त्यांची त्यांच्यावरती जाण्यासाठी इतके तळमळत होते. साहेबांना मी रोज सांगायचे, अहो तुमच्यासाठी सगळेजण येऊन थांबत आहेत, एक फक्त तुम्ही नुसते येऊन थांबा. आणि असं एक दिवस त्यांना खूप कन्व्हिन्स केलं आणि म्हटलं तुम्ही नुसतं खिडकीतून बघा तरी बाहेर, आणि एक दिवस चालव असं त्यांना उभं केलं नुसतं. आणि तुम्हाला सगळ्यांना बघितल्यानंतर त्यांना इतका कॉन्फिडन्स आला की तुम्हाला सगळ्यांवरचं प्रेम बघून त्यांनी नुसता हात वरती केला आणि व्हीलचेअरवरचे साहेब उभे राहिले आणि चालत रूममध्ये गेले. हा त्यांचा तुमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे, तुमच्यातलं जे बघून आहे ते बघून, तुमच्यातली जी
तुमच्यातली जी ताकद आहे ती ही ताकद आहे की साहेबांना व्हीलचेअरवरचे उठवून त्यांना चालवत रूमपर्यंत नेलेली ही तुमच्यातली ताकद आहे. मृत्यूच्या दाडेतून त्यांना परत आणलं ही तुमची खरी तर ताकद आहे. आणि कोविडच्या काळामध्ये तर विचारू नका, कोविडच्या काळामध्ये सगळेजण आपण घरबंद होतो, कुणालाही बाहेर जाण्याची मुभा नव्हती. आणि साहेब कोविडच्या काळामध्ये अगदी न डगमगता असं घरामध्ये नुसतं हातावर हात ठेवून बसताना माझी लोकांना कुठेही कमी पडून असं घरामध्ये ते बसू शकत नव्हते. खूप त्यांची तळमळ होत होती, कारण नोकरी करणाऱ्या माणसाचं अन्नधान्य आपण भरून ठेवलेलं होतं त्यांचं, ठीक आहे, पण भाजीवाला, रस्त्यावरचा गाडीवाला, जे बाहेरून आलेले विद्यार्थी होते त्यांचं कसं होणार, ही तळमळ त्यांच्यामध्ये त्यांना स्वस्त बसून देत होती. मला सारखे विचारत होते, अश्विनी ह्यांच्या डब्यांचं कसं होणार ग, आपण एक भाजी खाऊन गप्प बसत होतो, एक सकाळी भाजी केली की ती संध्याकाळी खायची, पण त्याच्यावरती आपलं भागत होतं. मग आम्ही दोघांनी एक सुचलं आम्हाला दोघांना की आपलं किचन सुरू करावं. आपल्या खिचडीच्या ज्या महिला आहेत त्यांना आम्ही फोन केले, त्यांना विनंती केली, आणि त्याही महिला सगळ्या उत्स्फूर्तपणे, सगळे नगरसेवक, सगळे कार्यकर्ते कामाला लागले. आणि सगळ्यांनी आमच्या बरोबरीने पहाटे 4 वाजल्यापासून सगळेजण या कोविडच्या काळातही आमच्या बरोबर सगळेजण कामाला लागले. आणि सगळ्यांनी जवळजवळ रोज 25 ते 30 हजार लोकांचा आम्ही स्वयंपाक बनवत होतो सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. आणि सगळ्या हॉस्पिटल्सला आणि दवाखान्यामध्ये आम्ही तो डबा देत होतो. स्मार्ट सिटी, स्मार्ट सिटी हे त्यांचं स्वप्न होतं. अगदी माननीय नरेंद्रजी मोदी ह्यांना, अमित शहांना, गडकरी साहेबांना, आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या पाठीमागे लागून, त्यांच्याशी सतत पत्रव्यवहार करून त्यांनी स्मार्ट सिटी ही आणली. कारण स्मार्ट सिटी, आपली चिंचवड विधानसभा हे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत मोडत नव्हतं, पण त्यांचं एक स्वप्न होतं. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जी काही कामं होतात, विकास कामं होतात, ती सगळी विकास कामं ही आपल्या पिंपरी चिंचवडच्या लोकांना त्याचा लाभ घेता यावा आणि स्मार्ट सिटी बनावी, ह्याच्यासाठी त्यांनी नुसता ध्यास घेतलेला होता. आणि त्यांनी एक शिल्प तयार केलं आणि आज शिल्प बनून ते इथं स्वतः शिल्पाचं त्यांचं रूपांतर इथं झालेलं आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर भाऊ आज शिल्प म्हणून उभे आहेत. खरं तर भाऊंचं खूप स्वप्न होतं की माझं पिंपरी चिंचवड हे जगाच्या नकाशावरती दिसावं आणि सगळ्यांनी त्याची दखल घ्यावी. कुठंही जाईल तिथं अभिमानाने सांगायचे, विचारलं कुठं तर मी पिंपरी चिंचवडचं आहे, मी पिंपळे गुरवचं आहे, मी सांगवीचं आहे, असं अभिमानाने ते सांगायचे. जे जगामध्ये वेगळं ते माझ्या पिंपरी चिंचवडला हवं असं नेहमी म्हणायचे. त्यांचं ब्रीद वाक्य होतं, नातं जिव्हाळ्याचं कार्य समृद्धीचं. नातं जिव्हाळ्याचं त्यांनी जपलं होतं, तुमच्या सगळ्यांमध्ये ते नातं त्यांनी जपून ठेवलं होतं. ते नातं त्यांनी शेवटपर्यंत पाळलं आणि जपलं. आपल्या या 10 वर्ष झालं आपण शास्तीकर आणि अनधिकृत बांधकाम ह्याचा लढा आपण देत होतो आणि ते लढा ते जिंकलेले आहेत. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न आणि अनधिकृत बांधकामाचा प्रश्न आणि शास्तीकराचा प्रश्न हा त्यांनी शेवटी सोडवला. आणि त्याचा फक्त GR निघायचा आहे. कालच्या आपले माननीय मुख्यमंत्री यांनी GR काढणार आहे त्याचा, असं सगळ्यांना सांगितलेलं आहे त्यांच्या भाषणामध्ये. तर तो GR नक्की निघेल अशी मी अपेक्षा करते. साहेबांनी खूप मोठं असं कार्य केलेलं आहे. आज त्यांचं इथं शिल्प बघून मला खूप भरून येतं आहे, कारण असं शिल्पामध्ये साहेबांना बघायची ही पहिलीच वेळ आहे. कारण असं कधी बघितलं नव्हतं, कारण जो माणूस हलता बोलता एवढा व्यायाम करणाऱ्या माणसाला असं होऊ शकेल असं कधीही स्वप्नातही वाटलं नव्हतं. आपले छत्रपती शिवाजी महाराजांना संबोधून नावानं केलेलं एक म्हण होती, गड आला पण सिंह गेला. तशीच आपल्या इथं परिस्थिती झाली आहे. साहेब गेले पण त्यांचा गड आपल्या सगळ्यांना राखायचा आहे आणि तो गड तुम्हीच सगळेजणं राखू शकतील आणि माझ्या पाठीशी सगळेजणं तुम्ही उभे राहू शकाल अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. तेव्हा येणाऱ्या या 26 तारखेला तुम्ही सर्वजणं माझ्या पाठीशी उभे राहाल आणि
मला भरघोस मताने निवडून द्याल, कमळाच्या पुढचंच बटन दाबाल आणि आपले माननीय मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी आणि त्यांच्या इथली विकास गंगा ही आपल्यापर्यंत पोचण्यासाठी आणि भाजपला प्रचंड बहुमताने आणि मला प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी सर्वांनी BJP प्रचंड बहुमताने निवडून द्या, एवढंच सांगेल आणि माझे 2 शब्द थांबवेल. धन्यवाद.